नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? आणि सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर सगळ्यांची जेवण आता झाली असेल, बराच उशीर झाला, मी खूप उशिरा विचारते, पण मला पण व्हिडिओ काढायला थोडं लेट झालं. मी माझं म्हणजे बाकीची कामं चालू होती थोडी, आणि अजून पण कामच चालू आहे. काम म्हणजे काही एवढं हेवी नाही आहे, पॅकिंगचं करते आहे. हे काय तुम्हाला माहिती असेल ना, हे वाटणे आहेत आणि ते असे क्रिस्पी हे केलेले असतात, मग ते छोटे छोटे पॅकिंग करून ठेवते. तर म्हटलं ते पॅकिंग करता करता तुमच्याशी बोलावं, तर आपल्या स्टोरी गडबडावं. तर आपण कुठपर्यंत आलो होतो, त्या मुलीला तिथे जॉब लागला होता. हां, जॉब लागला, तिचा जॉब तिथे चालू झाला आणि मग तिचं तिथलं रुटीन चालू झालं. म्हणजे तिथे ती, मी तुम्हाला सांगितलं की तिथे ती एकटी नव्हती, तिला बऱ्याचशा म्हणजे खूप साऱ्या नाही, ते MDS डॉक्टर होते ना, त्याच्यामुळं मग तिथे हे होत्या, म्हणजे त्यांच्या जे छोट्या याच्या डॉक्टर्स असतात ना, त्या होत्या तिथे. तर त्या आणि ती मग म्हणजे असं गप्पा चालायच्या, त्यांच्या कामं पण बरीचशी नवीन होती तिथली, तर ती पण शिकत होती तिथली नवीन कामं जी होती, काय काय अजून बऱ्याचशा गोष्टी तिथल्या थोड्याशा इथल्यापेक्षा हाय लेवलच्या होत्या, तर त्या पण चालू होत्या तिथल्या. आणि मग असं करता करता एक तो एक नवीन एक्सपिरियन्स होता, नवीन एक्सपिरियन्स होता तो पण तिथला पण तिच्यासाठी, थोडंसं काहीतरी अजून वेगळं काहीतरी शिकायला मिळत होतं. आणि खरं सांगायचं म्हटल्यावर तिला नवीन काही काही असं शिकायला खूप आवडतं. तिने मशीन काम पण येतं, शेतातलं पण काम येतं, परत असं रांगोळी काढायचं, मेहंदी काढायचं, ते पण खूप आवडतं तिला. कसं आहे माणसांच्या आगे म्हणजे सगळे असे हे असावे, गुण असावे, कुठला गुण कधी कामात येईल. फक्त शिक्षणाची पण खूप आवड होती, पण थोडंसं हे झालं म्हणजे तिने दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष जर केलं नसतं तर झालं असतं सगळं, आणि काय मग नंतर पश्चाताप करत बसायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगत असते की आता आपल्या मुलांकडं आणि तुम्ही जे काही करत आहात, जे कोणी आहात, मला आता बरेचसे जण नवीन लोक जुळलेली आहेत, खूप छान वाटलं मला. असंच मला सहकार्य केलं तर मी नक्की पुढं जाईल, आणि तुमच्यासाठी पण मी करेल काहीतरी सगळ्यांसाठी. मी एवढी सेल्फिश नाही आहे, माझं मन तसं खूप मोठं आहे. तर असं नवीन काही काही शिकायची तिला आवड होती, बाकी पण काही करायचं होतं थोडंफार, पण मग घरची म्हणजे घरची जबाबदारी म्हणजे घरचं सगळं हे करायचं होतं ना, त्याच्यामुळं मग बाकी दुसरं काय ट्रेनिंग वगैरे कसलं म्हणायचं. तिला एक पोलीस अकॅडमी, पोलीसचं तिचं हे होतं थोडंसं, ती पोलीसमध्ये तिला करिअर करायचं होतं, पण पोलीसमध्ये करिअर करायचं म्हटल्यावर ते क्लास जॉईन करावं लागते, अकॅडमी जॉईन करावं लागते, आणि तिकडे जर वेळ घालवला तर मग घरचं म्हणजे तिचे मिस्टर असे बोलत होते, तसं काही हे नाही तिला की तुला करायचं असेल तर कर, पण कसं आहे एकदा बाईच्या याच्यावरती सगळं असं तिला डोळ्याने दिसलं की मग करिअर वगैरे सगळं राहून जातं आणि ती आपल्या संसारात हे होऊन जाते, मग्न होऊन जाते. तसंच झालं आहे, आणि हे म्हणजे तिचंच नाही, बऱ्याचशा बायकांचं असं आहे की खूप काही करायचं असतं पण मग आपल्या घरची जबाबदारी अशी दिसते, तर ते एक महत्त्वाचं हे होऊन जातं तिच्यासाठी, ध्येय होऊन जाते की आधी आपला आपण घर संसार करावा आणि नंतर मग आपल्या करिअरकडं, बऱ्याचशा गोष्टीकडं. आणि नंतर काय होतं, अभ्यास पण तेव्हा हे होतं थोडंसं, आता करणाऱ्या बऱ्याचशा करतात, भरपूर टॅलेंटेड असतात, पण मग तिच्या डोक्यात ते सगळं चालू होतं, बाकीचे सगळे घरचे थोडेसे चिडलेले होते, मग त्यांचं सगळं हे आणि तेवढ्या याच्यामध्ये अभ्यासाचं कसं काय डोक्यात घेणार. आणि अजून एक नर्सिंगचं पण करायचं होतं तिला, नर्सिंगचं म्हणजे कोर्स करायचा होता नर्सिंगचा, त्यात पण खूप आवड होती, त्याचा पण एक इंटरेस्टेड हे आहे, थोडंसं स्टोरी आहे, ते मी तुम्हाला पुढं सांगतच, जसं जसं आपण पुढं पुढं जाऊ तसं तसं तुम्हाला कळलंच ते काय आहे. तर तिथे जॉब लागला तिला, तो पण एक डॉक्टर फील्डमधलाच होता, पण त्यात एवढं काही नव्हतं, म्हणजे तसं बरंचसं असं भीतीचं थोडं एवढं नव्हतं जास्त घाबरण्याचं, पण त्याचं ब्लड वगैरे बघायचं, त्या सगळ्या गोष्टी पण तिच्यासाठी नवीन होत्या. पण ठीक आहे म्हटली, आता कुठली गोष्ट आपण त्यात गेल्याशिवाय कळत नाही, किंवा मग ती सवय झाल्याशिवाय आपल्याला हे होणार नाही, तर तिने थोडंसं मन घट्ट करून टाकलं. खरं तर तिला याची खूप भीती वाटत होती, रक्ताची वगैरे बघायची असं सवय नव्हती, पण आता
पण आता काय करणार, थोडंसं हिम्मत तर करावीच लागते ना. तर ठीक आहे म्हणली, काय नाही होऊन जाते सवय. तर तिथे जॉब चालू झाला तिचा, मुली येतो म्हणजे होत्या तिथे दोन तीन, कारण डॉक्टर मोठे होते ते, त्यांच्या अपॉइंटमेंट्स वगैरे फीज वगैरे थोडी जास्त होती, तर पेमेंट वगैरे पण व्यवस्थित होतं. काय पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित होतं. लहानपणी आमची शाळा खूप लांब होती, आम्ही 2-3 किलोमीटर चालत जायचो. हां, पेमेंट वगैरे पण व्यवस्थित होतं, मुली पण भेटल्या होत्या, असं लगेच एवढी ओळख नव्हती झाली, पण छान बोलत होत्या दोघी. हां, दोघी जणी होत्या, आणि संध्याकाळच्या चेंज व्हायच्या म्हणजे असे दोन चार मैत्रिणी. एवढी क्लोज नव्हती झालेली, कारण की त्या थोड्याशा तिच्या वरच्या होत्या, डॉक्टर होत्या त्या, ज्या शिकाऊ होत्या. आता मोठ्या डॉक्टरांच्या हाताखाली शिकाऊ असतात, ट्रेनिंगसाठी वगैरे असतात, तर तशा होत्या त्या. तर मग ती पण आता घरची वगैरे काय कामं असतील थोडीफार ते करायची, परत ब्लाऊज वगैरे असलं थोडंफार, आणि गॅसचं म्हणजे गॅसचं तर हे झालंच होतं सोल्युशन, म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे मी की तेव्हा त्यांनी गॅस घेतलेला होता. नंतर काय झालं माहिती आहे का, गॅस घेतला, बेड नव्हता घरी. तर जेव्हा असं पाऊस वगैरे यायचा, तर हा पहिला पावसाळा आला होता, हो बरोबर आहे, दिवाळीत लग्न झालं, पहिला पावसाळा आला, तर तेव्हा बेड वगैरे काही नव्हता घरी. तर हे ह्या जे जुनं पेमेंट होतं त्याच्यामध्ये तर त्यांनी गॅस घेतलेला होता. हा बोल. नाही चालत जायचो. बर, घ्यायच्यामध्ये तर ओमा येतो आहे मध्ये मध्ये, त्यांचा चालला असेल गप्पा तर मला विचारायला येतं मध्ये मध्ये. तर गॅस घेतला होता, स्टोव नव्हता, मशीन पण झालेली होती, आणि भांडी जी काय आहे ती मोजकी होती, मोजकी भांडी होती. ठीक आहे, त्या दोघांना काय लागणार ना, असं दोघंच जण होते, आणि पाहुणे तरी शहरात, छोट्याशा रूममध्ये कोण येणार पाहुणे एवढे. तर बेड नव्हता, मग काय झालं, पावसाळा चालू झाला, पावसाळा चालू झाला. जे ते ज्या रूममध्ये राहत होते ती रूम छोटी म्हणजे अशी एका साईडनं ओपन होती, ओपन म्हणजे भिंत होती, पण त्याला प्लास्टर वगैरे काही केलेलं नव्हतं. तर पावसाळा चालू झाला, सुरुवातीला ना थोडे असं ओलावा वगैरे हे येत होता भिंतीला अशी. आता पावसाळ्यात सर्वच भिंती होतात, पाणी मुरलं त्याच्यामध्ये, ती भिंती ओल्या होतातच, मग तसं पाणी येत होतं. आणि त्यांनी काही एवढं हे नाही केलं, घरमालकाला वगैरे सांगितलं, ते म्हणलं ठीक आहे, काही पाऊस एवढा जास्त नाही आहे, नंतर तुम्ही थोडंसं पाऊस वगैरे उघडला की नंतर हे होऊन जाईल, व्यवस्थित होऊन जाईल ते. तर पाऊस कशाला लगेच उघडतो, पाऊस तेव्हा बरेच म्हणजे थोडासा जास्तच होता. हां, हो चालत जायचो. आमची 2 किलोमीटर होती. आणि तर पावसाचं मग थोडस मुरलं असं ओला वगैरे दिसत होता, तर ते म्हणले घरमालकाला वगैरे सांगितलं त्यांनी, पण घरमालक कुठं काय सांगितल्याबरोबर लगेच सगळे असं करायला वगैरे, ते म्हणले ठीक आहे. नंतर एकदा पाऊस, आता 2-3 महिन्याची गोष्ट आहे, नंतर काय एकदा पाऊस हे झाला की कुठं एवढं हे होते. तर एक दिवस काय झालं, असं झोपलेले होते ते रात्रीचे, आणि खूप जोरात पाऊस चालू असेल, म्हणजे झिरमिर असं चालूच होतं थोडा थोडा, तर खूप जोराचा वगैरे पाऊस झाला असेल. तर तो डायरेक्ट असा एका साईडनी त्या साईडनी जिना होतं ना, आणि त्या साईडनी प्लास्टर पण केलं, आणि तिथेच त्यांची रूम होती जिन्याच्या साईडला, तर ते ओपन होतं, आणि जिन्याला वर कवर वगैरे काही केलेलं नव्हतं, तिथे ओपन होतं. तर काय झालं की पूर्ण भिंतीतून असं पाणी मुरून असं हे झालं, म्हणजे खाली आलं, आणि गोधड्या पण ओल्या झाल्या, भिजल्यात. तर त्यांना वाटलं की काय झालं हे, असं म्हणजे रात्रीचं असं जाग आली की एवढं कसं काय ओलं वगैरे दिसते पाणी वगैरे. तर नंतर त्यांनी उठून बघितलं, अरे बापरे, हे तर प्रॉब्लेमच झाला खूप मोठा, आणि रूम काही एवढी मोठी पण नाही, आत्ता काय करायचं. तर
आत्ता काय करायचं, एवढं सगळं पाणी असं आतमध्ये आलंय आणि पावसाळा तर अजून संपायचा होता, म्हणजे पावसाळा जस्ट चालू झालेला होता, तर ते तेव्हा तिथे म्हणजे मुलं पण काही एवढी हे नव्हती, नवीनच आलेली होती ती, पण त्यांना काही जास्त दिवस झाले नव्हते आणि तो पहिला पावसाळा होता ना त्यांचा, तर त्यांना माहितीच नाही. तर खूप मोठा म्हणजे आता झोपायचं कुठं, ताई दादा त्यांचे पण नाही म्हणजे छोटे रूम सिंगलच होते, त्याच्यामुळे मग तिथं तरी कसं जायचं ना. तर मग आता त्याच्यापुढे त्यांनी काय केलं आणि कसं केलं ते मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. आणि आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की कोरोना वाढत चालला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. आणि मला माझा दुसरा डोस कम्प्लीट व्हायचा आहे, मी आता तो आज उद्या घेईल. मी आज गेले होते बघायला पण तिथलं हे फुल झालं आहे, त्याच्यामुळे मला हे आपलं व्हिडिओ शूट करायला थोडा लेट झालं. तर प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या आणि स्वस्थ रहा आणि मस्त रहा, आनंदी रहा आणि सुखात रहा सर्वजणं, व्यवस्थित रहा. थँक्यू.